शिवराज महाविद्यालय गडिंग्लज येथे महाविद्यालयाच्या फार्मसी विभागाचा वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सौ गंधाली देवी संग्रामसिंह कुप्पेकर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवराज संकुलनाचे प्रमुख प्राध्यापक किसनराव कुराडे सर, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे सर, अनिल कुराडे सर, प्राचार्य राहुल जाधव सर, कल्लाप्पा पाटील, हेमंत पाटील, सरपंच हडेलगे यांच्यासह शिवराज कॉलेजचे शिक्षक व सर्व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत प्रमुख पाहुण्या गंधाली देवी कुप्पेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी. काम व्हायला लागली की आता सौदी अरेबियाने तिला सिटीजनशिप दिली.
म्हणजे एक नागरिक म्हणून त्याला घेतला, पण हा एक नागरिक 1 लाख माणसांचं काम करू शकेल. तर हा एक भाग झाला. आपण कुठल्याही टेक्नॉलॉजीपेक्षा मनुष्य म्हणून नेहमीच भारी पडणार एवढं नक्की आहे. कारण आपल्याकडं असं म्हणजे जो काही आपल्याकडं आपली कामाची पद्धत आहे त्याच्यात गुप्तता राखणं किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, एक कुठली रिस्क फॅक्टर आला, तर त्यावेळेला आपण आपलं क्रिएटिव्ह माइंड वापरून ती जशी टॅकल करतो तसं कुठलंही मशीन करत नाही. पण त्याच्यासाठी तुम्हा मुलांना खूप सारं म्हणजे अभ्यासात ॲक्युरेसी आणणं आणि पूर्ण अभ्यासाला वाहून घेऊन काम करणं हे गरजेचं आहे. पण हे काम करताना तुम्ही जर दडपण घेतलं तर तुमच्याकडं ते तेवढ्या कपॅसिटीनं तुमच्याकडून होणार नाही. म्हणून हे असंच हसत खेळत आज जसे तुम्ही आनंदाने बसलेला आहे असंच सेलिब्रेट करत आपल्याला कष्ट करायचे. पण क्रिएटिव्ह राहणं आणि मस्तपैकी आपल्या करिअरच्या पाथवर राहणं हेच तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तसं बघितलं तर जर आपण जागतिकरणाची व्याख्या जर बघितली तर आमच्याकडं नालंदा विद्यापीठ हे 5व्या शतकात होतं, जिथे 10,000 स्टुडंट आणि 2,500 टीचर्स होते त्या काळात, आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून मुलं शिकायला येत होती. म्हणजे आम्ही आणि आमचा देश हा जगात नेहमी अव्वलच आहोत अगदी पूर्वीच्या काळापासून, आणि हा तसाच ठेवायचं काम पूर्ण तुमच्या हातात आहे. खरं तर ही तरुण पिढी ह्या आपल्या देशाचं एक भविष्य आहे. तुमच्याशिवाय पुढचं काहीच शक्य नाही. आणि या तरुण पिढीला हे शिवराज महाविद्यालय सारखं कॉलेज मिळतंय ज्याची सर्वदूर ख्याती आहे आणि खरोखर परिपूर्ण असलेलं कॉलेज आहे. आणि या पूर्ण फॅमिलीनं त्याला खूप मोठ्या ताकदीने तुम्हाला सगळ्या लेटेस्ट सोयी देणं किंवा तुमची प्रगती कशी होईल हे बघणं याच्यावर फोकस केलेला आहे. आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आणि ह्या कॉलेजमधून अनेक स्टुडंट खूप मोठं नाव मिळवून गेले, तसंच तुम्हालाही जायचं आहे. तर मुलांना ही जी तुमच्यासाठी तुमचे गुरुजनसुद्धा आहेत, आपण नेहमी म्हणतो की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरु हा ईश्वर असतो आणि तुमच्याकडे इथे खूप चांगले सगळे गुरु आहेत, तुम्ही त्यांचे शिष्य आहात याचा तुम्हाला अभिमान हवा. आणि ॲज अ स्टुडंट तुम्ही तुमच्या प्रोफेसरांचं खूप चांगलं ऐकून त्यांच्या सगळ्या सूचना पाळून जर तुम्ही तुमचं करिअर केलं तर तुम्ही नक्कीच जगात कुठेही कमी पडणार नाही. मुलांना आज मला इथं बोलवलं, खरं तर इथं बोलवल्यावर तुमच्या कार्यक्रमाचं नाव कळालं प्रतिबिंब, तर त्याला खूप सारं मिनिंग आहे. तुम्ही तुमचं प्रतिबिंब घेऊन बाहेर समाजात जाणार आहात आणि या कॉलेजचं नाव करणार आहात, हाच अर्थ मला या शब्दातून कळाला. आणि आता सांगते की मला इथं येताना खूप आनंद झाला होता, कारण तुम्हाला बघून आम्हालाही आमच्या कॉलेजचे दिवस आठवतात आणि ती एक्साइटमेंट आठवती. तसंच तुम्ही कॉलेज एन्जॉय करा, पण त्याच्याबरोबरच वडीलधाऱ्यांचा मान, आपली संस्कार संस्कृती टिकवणं आणि खूप सारं दंगा करणं आणि त्याच्याबरोबरच अभ्यास करणं हीच तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद.